कलर्स भरपूर भेटतील. जसं की हा आता अक्षय तृतीया येतेच आहे. अक्षय तृतीया व्हिडिओ मध्ये तुम्हाला मसाल्याचे डबे नक्कीच बघायला भेटले असतील. परत लोणचं ठेवा. अजून काही आपल्याला पाहिजे नसेल तसं शेंगण्याकर अशी डिझाईन आहे. ही प्लेट आहे आणि दोन वाटे. खूप हेवी आहे पण छान वाटतंय. दाखवल्यावरच कळलं असेल हा ग्लास कसला आहे त्यामध्ये. आणि हा जो आहे पितळेमध्ये, म्हणजे असे कुकुंदर असं त्याने फुलांचं इथे डेकोरेशन साठी. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा. आज मी आली आहे दादर वेस्ट मध्ये. दादर वेस्ट मध्ये एक असं शॉप आहे तिथे आपल्याला तांबे पितळे कासा स्टीलची अशी बरीच भांडी आपल्याला बघायला भेटेल ह्या शॉप मध्ये. तर हे शॉप एक्झॅक्टली आहे कुठे? दादर वेस्टला तुम्ही आल्यावर मी कबूतर खाण्यापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर हे शॉप आहे. या शॉपचं नाव आहे क्रोकरीज वाला अँड कंपनी. आणि मी तुम्हाला ऍड्रेस सांगते. ऍड्रेस जो आहे शॉप नंबर 4 मेहता सदन अपोजिट SDFC बँक भवानी शंकर रोड दादर वेस्ट मुंबई. तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट द्या. ह्या शॉपमध्ये काय काय आहे आता आपण व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तर तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ माझा नक्की बघा, स्किप न करता. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर खाली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा. असेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर चला आता जाणून घेऊया काय काय इकडे. कासव आहे आणि असं छोटासा निरंजन आहे. काय प्राइस आहे याची? 99 रुपीज याची प्राइस आहे. असे बरेच इथे आपल्याला दिवे बघायला भेटतील ज्यांची प्राइस रेंज वेगवेगळी आहे. 99 पासून इथे प्राइस चालू होते, ती आपण घेऊ तसे. तसंच इथे श्रीयंत्र आहे. आता अक्षय तृतीया येतेच आहे. अक्षय तृतीयासाठी आपल्याला सोनं परचेस करणं हल्ली महाग झालंय, त्याच्यापेक्षा पण हे छान अतिशय उत्तम ऑप्शन आहे श्रीयंत्र. हे पण आपण घेऊन मंदिरामध्ये ठेवू शकतो. छान असा कासव आहे आणि आतमध्ये श्रीयंत्र आणि वरती आहे ना क्रिस्टल दिलाय व्हाईट कलरचा. प्राइस 350 रेंजमध्ये खूप सुंदर आहे. असंही आपण घेऊन ठेवू शकतो. अक्षय तृतीया म्हटलं तर कधी न संपणार. आणि हे तर श्रीयंत्र आहे, हे जर आपण घरी नेलं तर किती सुंदर आहे बघा. तसे असे छोटे छोटे दिवे ही आहे. असेही आपल्याला पाहिजे नसेल तर आपण घेऊ शकतो. ह्याची प्राइस रेंज जी आहे ती 99 रुपीजला आहे हा. आणि हा छोटा असेल तो 49ला आहे हा. खूप छान छान दिवे आहे त्यांच्याकडे. एक मी तुम्हाला थोडा युनिक दिवा दाखवते. हा पण एकच दिवा आहे, छोटासा आहे पण छान आहे. असं नागाचा फण आहे आणि हा दिवा आहे. हा एक छान आहे. ह्याची काय प्राइस आहे? 99. मोस्टली इथे जेवढे पण तुम्ही दिवे भेटले 99, जे मोठे त्याची प्राइस थोडी हाय असेल आणि छोटे त्यांची 99 आहे. वाव, हे लन ऑफिस मध्ये ऑफिस टेबल वरही ठेवू शकतो किंवा घरीही ठेवू शकतो. ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी किंवा बडीशॉप वगैरे पण आपण ठेवू शकतो. खूप सुंदर आहे हे. 100 ओके. वरती आपण बघितले असे दिवे ग्लास क्रिस्टल मध्ये थोडे अशा घंटे आहेत. प्रत्येकाची प्राइस जी आहे ती आपले ह्याची काय प्राइस? 400 मध्ये प्राइस. बरेच असे आणि स्टील मध्ये आहेत ना. याची जी प्राइस आहे 199 आहे. प्रत्येक याची आपण साईज घेऊ तशी प्राइस आहे. आणि हे लाकडामध्ये वरती त्याचा हँडल आणि खाली जे मीनाकारी वर्क आहे आणि खूप सुंदर वाटतोय हा हा प्रोडक्ट. 299ला आहे हा. बघा साईज प्रमाणे तुम्हाला इथे भेटेल. थोड्या मोठ्या साईजच्या पण आहेत. प्रत्येकाची प्राइस रेंज वेगळी. आणि ह्याची जी प्राइस आहे 349 रुपीज आहे. मी प्राइस ह्याच्यासाठी दाखवते. नंतर तुमचा प्रश्न असतात की प्राइस आम्हाला कळली नाही त्यासाठी. असेही निरंजन आहे. अखंड ज्योत राहावी हवा नाही लागावी त्यासाठी हे बघा. असेही निरंजन आहे त्यांच्याकडे बरेच असे. आता ही छोटी समई आहे, अशा समई कोणाला लागतात तर तशाही अवेलेबल आहे. जी सिंगल पीचे 349 आहे. बरेच असे आपल्याला बघायला ते. आता चैत्र नवरात्र होती त्यावेळी असे दिवे भरपूर विकले जात होते. त्याचं कारण असे कारण अखंड ज्योत राहावी याच्यामध्ये बरंच तेल राहतं. आणि बघा हे असं त्याच्यावरती झाकण आहे. ह्याची जी प्राइस आहे ना हा
ती मी सांगते तुम्हाला. वन ट्रिपल नाईन आहे ह्याची प्राईस. म्हणजे आपण साईज वाईज इथे घेऊ शकतो. खूप सुंदर असे दिवे त्या धूप 50 पासून स्टार्ट होतात यातल्या निरंजन ते 700 पर्यंत आहे. आणि हे धूप जे आहे आपण फक्त धूप पेटवतो आणि त्याच्यासाठी हे 350 रुपीजला आहे पर पीस. खूप छान छान आहे. 150 पण आहे, दुपारच्या पण आहे. कोणाला अशाही आवडतात तर अशाही दुपारत आहे. हिची जी प्राईस आहे 249. आता आपण थोड्या मोठ्या समईकडे जाऊया. इथे समई पण खूप छान आहे. लहान समई पासून मोठ्या समई पर्यंत आहे. प्राइस आहे ना आपण आपल्याला जे डिझाईन पसंत पडेल त्याच्यावर आहे. 149 पासून स्टार्ट होतात ते 1100 रुपये पर्यंत आहे. प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी आहे. आणि एक मी तुम्हाला अशी दाखवते किती सुंदर वाटते. खूप हेवी आहे हे बघा. असा सुंदर मोर आहे. आपल्याला माहिती आहे हा मोर काढताही येतो. आपल्याला रिमूव्ह करून आपण अशी फोल्ड करून ठेवू शकतो. अशी छान समई आहे. ह्याची प्राइस जी आहे ना ती मी तुम्हाला सांगते. प्राइस आहे ना 3200. तर ही 7 लिटरची टाकी आहे बघा. मोठी आहे त्याशिवाय 2000 रुपयाला आहे. याच्यामधनं पाणी पिलेलं आरोग्यासाठी चांगलं असतं. त्याशिवाय पितळेचे डबेही इथे अवेलेबल आहे. पितळेच्या डब्यांची जी प्राइस आहे 4500 रुपयापासून स्टार्ट होते. जसं आपण साईज घेणार त्याप्रमाणे. वरती आपण बघू शकतो हँगिंगचे असे छान दिवे आहेत. कोणाला असे दिवेही आवडतात तर त्याची प्राईस रेंज जी आहे ह्याची जी प्राईस आहे 4499 रुपये. त्याचप्रमाणे अशी छोटीही आहे ह्याची 600 रुपयाला आहे. ही सुंदर अशी घंटी आहे. मंदिरामध्ये जर कोणाला हवी असेल तर तीही इथे अवेलेबल आहे. त्याचं पात्र आहे हे पण छान आहे. ह्याची प्राईस मी तुम्हाला नक्कीच सांगू. काय ह्याची प्राईस 1500 रुपये. आणि केईचं पान जे ना 800 रुपयापासून स्टार्ट होतात यांच्याकडे. त्याचबरोबर आपण फुलं वगैरे ठेवू शकतो पूजा करताना. तसेच ह्याची प्राईस जी आहे ती आहे 449. बघा इथे प्राईस दिलेली आहे. जसं आपण घेणार तसे साईज वाईज प्राईस आहे. त्यानंतर कढईची इथे किंमत आपण बघूया 4548 रुपीज. आपण घेऊ त्या साईजमध्ये. त्या ह्याला उरली बोलतात. ह्याच्यामध्ये बरंच म्हणजे मंदिरामध्ये आपण बघितलं तीर्थ ठेवतात त्याप्रमाणेच आहे. आणि ह्याची साईज वाईज प्राईज आहे. जर ह्याच्यामध्ये तुम्ही छोटी साईज घेतला तर 850 रुपयापासून स्टार्ट होते. खूप सुंदर अशा कळशा आहेत साईज वाईज. तर ही पहिली जी कळशी आहे 1100 रुपयापासून स्टार्ट होतात. ती आपण साईज वाईज घेऊ तशी प्राईज आहे. तर इथे प्राईज ही दिलेली आहे 1100. ही थोडी हेवी असेल तर त्याच्यापेक्षा थोडी जास्त प्राईज असेल. जसजसं साईज घेणार तसतसं प्राईज वाढत जाणार. आणि मिल्कचे पॉट आहे. ब्रास आहे त्याच्यावरती. बघा सुंदर असं कोरलेली डिझाईन आहे. ब्रास आहे. हे पण साईज वाईज आहे. आणि ह्याची प्राईज जी चालू होते ना ती 1999 पासून स्टार्ट होते. ते आपण घेऊ त्या रेंजमध्ये. इथे बघा त्याप्रमाणे इथे दिलेले आहेत. टाकी आहे. टाकीची ही प्राईज मी तुम्हाला सांगते. टाकीची जी प्राईज आहे 3750. आता हे आपण माठ बघूया जे पितळेमध्ये. त्याच्यावर कोटिंग ही छान केलेली आहे. खासियत अशी आहे की ह्याच्यावर लेकर कोटिंग केलंय त्याच्यामुळे ते काळं पडणार नाही. वर्षानुवर्षे तसंच राहील. एक मी तुम्हाला दाखवते म्हणजे आयडिया येईल. साईज यांच्याकडे सगळ्या अवेलेबल आहे. आपण घेऊ. विथ स्टँड आहे. स्टँड सकट आपल्याला हे भेटणार आहे. आणि तशामध्ये जर मोठी साईज पाहिजे तर तेही ते अवेलेबल आहे. साईज वाईज तेही आपल्याला बघायला भेटतील. आणि प्राईस जसं आपण साईज घेणार त्याप्रमाणे प्राईस आहे 5999. याच्या छान अशी डिझाईन केली अशा टाईप मध्ये पाहिजे तरी आपल्याला इथे भेटतील. बर छान अशी याच्यावर डिझाईन आहे. आणि सिंपल लुक आहे. छान वाटतं एकदम. त्याशिवाय हे जे सर्व माठ आहे किंवा मी आतापर्यंत तुम्हाला ज्या पण तांब्या पितळेच्या ज्या वस्तू दाखवल्या या शॉपमधल्या या प्रत्येक याच्यावर आहे ना 15% डिस्काउंट आहे इथे. तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा. अजून आपल्याला बरंच या शॉपमध्ये बघायचं आहे. त्याशिवाय हा तवा बघा पितळेचा आहे. खूप हेवी आहे ऍक्च्युली. आणि त्याची प्राईस आहे 1599.
हे हा आर्टिफिशियल करंट आहे, ह्याची जी प्राईस आहे 599 आहे. ह्याही तांब्याच्या कढई आहेत आणि ह्याची प्राईस आहे 1850. आपण आता आपण हे एक बघूया, ही शेगडी आहे, ह्याच्यामध्ये कोळसे टाकून आपण मस्तपैकी वरती कढई ठेवू शकतो आणि ह्याची जी प्राईस आहे 1150. एलिफंट बॉक्स ह्याची जी प्राईस आहे 650 आहे. देवघरामध्ये जर असं काही आपल्याला ऑप्शन पाहिजे नसेल तर तेही आहे. पूजा सेट आहे, हा न्यू स्टाईलचा आहे. याच्यामध्ये आपण कुंकू ठेवू शकतो, एकात दूध साखर ठेवू शकतो, अगरबत्ती लावू शकतो आणि घंटी आहे. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी या पूजा प्लेटमध्ये ठेवता येईल कारण हे खूप मोठं आहे. ह्याची जी प्राईस रेंज आहे ती 1439 आहे. लक्ष्मी माता इथे गणपती आहे, ह्याची जी प्राईस आहे 149 आहे. मीनाकारी वर्क आहे, हे पितळेचंच आहे. याच्यामध्ये सुंदर असं दिवा आहे, कुंकवाचा करंट आहे, वाटी आहे, छान अशी घंटी आणि अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती स्टँड आहे. आणि ह्याची जी प्राईस आहे ना 1600 रुपये. खूप सुंदर आणि युनिक वाटते हे. आता पण आहे ना बऱ्याच अशा गोष्टी बघितल्या आणि अशा बॉटल्सही आहे. बॉटल्स वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत त्यांच्याकडे, म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, जे आहे 799 आहे ह्याची प्राईस. प्रत्येकाची प्राईस ही वेगवेगळी इकडे दिलेली आहे. हे बघा थोडं अशा आहेत. ही एक आहे 760 950 बऱ्याच इथे अशा आपल्याला पाण्याच्या बॉटल्स आहेत. त्याशिवाय इथे अजून जर बघायचं झालं तर असेही छोट्या बरण्या आहेत. आपण बरण्या मोस्टली काचेची आणि ह्याचीच बघतो, पण आता ही आहे तांब्याची बरणी, मस्त आहे, कॉपरमध्ये सुंदर आहे आणि ही जी प्राईस रेंज आहे 299. अजून छोट्या आशियामध्ये पण आहे, जसा गडवा असतो त्याप्रमाणे ह्याची प्राईस थोडी कमी असेल. काय प्राईस आहे ह्याची? 99 रुपीज. अरे वा, असे थोडे फॅन्सीमध्ये जर दिवे पाहिजे नसेल देवाच्या पुढे तर ते पण आहे. 299 रुपीज ह्याची प्राईस आहे. बघा किती सुंदर आहे आणि कलर्स भरपूर भेटेल. जसं की हा ब्ल्यू कलर आहे, पिंक आहे, अजून आपल्याला स्काय कलर, असे भरपूर कलर्स बघायला आपल्याला इथे भेटतील. पासून मोठे हवनकुंडही आहे, छोटेसे हवनकुंड आपल्याला घरातही लागतात तेही ते अवेलेबल आहे. त्याची जी प्राईस रेंज आहे, 449. अजून थोडं युनिकमध्ये दाखवते जे आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो कोणालाही. तर हे प्युअर पितळेचं आहे, साईडला सुंदर असे ओम आहेत. ही घंटी आहे लहान आणि मोठी, ही उभ्यामध्ये, ही गोलमध्ये आणि हे सुंदर असं वाटी आणि त्याच्यावरती ओम आहे. ह्याची जी प्राईस रेंज आहे ती 3200 रुपये ह्याची प्राईस आहे. छान असं रुद्राक्ष लावलंय, ह्याची जी प्राईस आहे 3200 रुपये. अजून ही थाली आहे ना पूजेची, ती खूप सुंदर आहे गिफ्ट देण्यासाठी. ह्याच्यावर पंचारती आहे, त्याच्याबरोबर घंटी आहे आणि दोन अशा वाट्या आहेत. आणि हे ना सुंदर असं त्याने फुलांचं इथे डेकोरेशनसाठी बनवलं आणि नॉर्मल प्रिंट केलेले, पण खूप हेवी आहे. ह्याची प्राईस रेंज जी असेल ती 3750 रुपये. गिफ्ट ऑप्शनसाठी तुम्ही हेही देऊ शकता 2999. छान आहे, ह्याच्यावर आहे ना सिल्वरचं कोटिंग केलं आहे. हे पितळेचंच आहे, छान अशी कोरीव डिझाईन आहे. हा तांब्या आहे, छान निरंजन आहे. ही दुपारती आहे, अगरबत्तीचा स्टँड आहे आणि ह्या दोन वाट्या आहेत. आणि खाली आहे ना हे पण आहे, चमचा पण आहे एक छोटा. खूप सुंदर ग्लास आहेत, हे जे आहेत हे ग्लास आहेत, जे ग्लासची स्टार्टिंग आहे 340 रुपीज. प्युअर तांब्याचा हा ग्लास आहे, त्याच्यावर छान अशी कोरीव काम आहे. आपण घेऊ त्या साईजमध्ये. हे बघा हा एक आहे सुंदर असा, ह्याची प्राईस 448 आहे. थोडं साईज जशी आपण घेणार तशी प्राईस वाढणार. मला जरी स्टील दिसत असलं ना तरी पण आतमध्ये प्युअर तांबे आहे आणि हा काळा नाही पडणार अजिबात असा हा ग्लास आहे. आणि ह्याची जी प्राईस आहे ना 340 आहे. हे बघा प्राईस प्रत्येकावर दिलेली आहे. पितळेचा मग त्याची प्राईस आहे 999 रुपये. बघा सुंदर आहे हा, कोणाला जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर त्यासाठी खूप छान हे ऑप्शन आहे. कपमध्ये ह्याची जी प्राईस आहे 390 रुपये. हे बघा प्राईस मी ह्याच्यासाठी दाखवते, नंतर तुम्ही मला परत प्राईस विचारता, त्यासाठी थोडं मी प्राईस दाखवते. कॉपरमध्येच आहे, कॉपरमध्ये ह्याची प्राईस 749 आहे. तुम्ही एक आपण पितळेमध्ये बघूया. हा पितळेचा आहे आणि ह्याची जी प्राईस रेंज आहे 550 आहे. हा लाईट वेट आहे, एवढा म्हणजे हेवी नाही आहे.
एक अजून एक मी युनिक दाखवेन तुम्हाला, हा एक सेम तसाच आहे, 5599 ला आहे हा एक. आणि हा मला जो आवडलाय तो हा छान आहे, हा पण युनिकच वाटतोय. हा जो अँटिक कलश आहे म्हणजे अँटिक इचिंग लोट आहे हा, यांनी असं नाव दिलंय. याची प्राइस जे 499 आहे, पण हा खूप सुंदर आहे. आतमध्ये पूर्ण आहे ना त्याच्यात तांब्याचं आहे आणि वर्ण अशी कोटिंग आहे, म्हणजे हा काळा अजिबात पडणार नाही असा हा कलश आहे. असे आपल्याला पॉसिबल नाही आहे मोठी टाकी घेणं, तर हेही छान ऑप्शन आहे. याची जी प्राइस आहे 2999, म्हणजे ऑलमोस्ट 3000 ला आहे हा. तसंच जर तुम्हाला थोड्या कमी रेंज मध्ये किंवा छोट्या साईज मध्ये पाहिजे नसेल तर हा इथे अवेलेबल आहे. ह्याची जी प्राइस आहे 1190 रुपये. आता बघा, आपण हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये प्लास्टिकमध्ये टूथपिक ठेवतात, त्याच्यापेक्षा हे बघा आपण असंही घेतलं ना की कोणाला सवय असेल की कंटिन्युअसली जेवल्यानंतर टूथपिक वापरायची, तर त्याच्यासाठी हे छान ऑप्शन आहे. त्याची हा ग्लास आहे आणि ही पळी आहे, किती सुंदर आहे बघा, छोटीशी अशी. आणि हेही आपण मंदिरात ठेवू शकतो. 1499 ला आहे ही. असंही पात्र इथे आपल्याला भेटेल, बऱ्याच अशा इथे पूजेचे साहित्य भेटतील. आणि हे एक मी तुम्हाला दाखवते, हा एक ग्लास आहे जो आपण घरामध्ये ठेवू शकतो. तुम्हाला दाखवल्यावरच कळलं असेल हा ग्लास कसला आहे. ऑब्विसली हा जो ग्लास आहे तो वाईन पिण्यासाठी आहे, तर वाईनचे असे ग्लास इथे अवेलेबल आहे. 950 रुपीज ला आहे. अजून एक मी तुम्हाला दाखवते, असाच युनिक सेट आहे हा, पण त्यासाठी आहे वाईन पिण्यासाठी. तर असे इथे आपल्याला अवेलेबल आहे. ह्याची जी प्राइस आहे 699. मला तिन्ही आवडलेत कारण ते तांब्या पितळेमध्ये, मला तांब्या पितळे ह्या गोष्टी खूपच आवडतात. हा पण हा येतो 699 ला आहे. तर ही एक कबशी आहे, ह्या कबशीची प्राइस आहे 690. अशा बऱ्याच इथे आपल्याला कबशी. अजून एक युनिक मला बघायला भेटलं या शॉप मध्ये, बार अँड हँगिंग सॉल्ट अँड पेपर. हे बघा, हे असं आपण रिमूव्ह करू शकतो, हे असं काढून आपण असं टाकू शकतो, म्हणजे हे स्टँड आहे त्याच जे आपण काढून लावू शकतो. किती सुंदर आहे. ही मिनी किटली आहे जी हा आहे तांब्याची, आणि हिला जो स्टँड आहे आणि हे जे पुढचं तिचं नॉक आहे ते जे आहे ना ते पितळेच आहे. किती सुंदर आहे बघा. आणि हे प्युअर पितळेची आहे. ऍक्च्युली मी ह्याची प्राइस सांगते तुम्हाला, ह्याची जी प्राइस आहे 1399. आणि ही पितळेची खूप हेवी आहे, याच्यामध्येही आपल्याला साईज भेटेल. ह्याची जी प्राइस आहे 2599. आणि अशा मोठ्याही तुम्हाला भेटतील, असेही ऑप्शन इथे अवेलेबल आहेत. ह्याची थोडी हेवी रेंज आहे 3999, म्हणजे 599 आहे. आणि ह्याच्यावर असं सुंदर कोरीव कामही केलंय. आणि हिला आहे ना स्टँड आहे ना, हा स्टँड खूप छान आहे बघा, इथनं तुम्हाला स्टँडही दिसेल. साईडला स्टँड आहे, अजून स्टील आहे. जसं की आपण चपाती किंवा भाजी काही ठेवू शकतो, आपल्याला आपल्या चॉईसनुसार. ह्याची प्राइस जी आहे ना तीही मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे प्राइस आहे ते 3499, ऑलमोस्ट 4000 पर्यंत आहे. मग 4000 रेंज पासून इथे स्टार्ट होतात ते. मला अजून एक युनिक असं दिसलेलं टिश्यू पेपरचं, जसं आपण घरामध्ये प्लास्टिकचा यूज करतो, तर त्याच्यापेक्षा हे तांबे आणि पितळे या दोघांचं मिक्स मध्ये आहे. आणि ह्याची जी प्राइस रेंज आहे ना ती 999 आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1000 आहे. खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडलं हे. ते चहाचं पातेल आहे बघा, पितळेचा इथे हँडल आहे आणि असं आहे ना तांब्याचं पूर्ण बाहेर हे, आणि आतमध्ये स्टीलचं कोटिंग आहे. ह्याची जी प्राइस रेंज आहे ती मी तुम्हाला सांगते 1149. मी प्रत्येकाची प्राइस सांगते कारण तुम्ही मला मग परत विचारतात ह्याची प्राइस राहिली त्याची प्राइस राहिली, त्यासाठी मला सांगणं गरजेचं आहे. सुंदर असं हे बघा, हे ताट आहे, किती छान वाटते ही थाली. ही जेवणाची थाली आहे, जसं ह्याच्यात आपण कोणाला गिफ्ट द्यायचंय लग्नासाठी वगैरे, तर तेही छान आहेत बघा. पूर्ण पाटून आहे ना, कॉपर आहे, हे कॉपरचा आणि मध्ये स्टील आहे. आणि हा चमचा पण खूप छान आहे त्याच्यामध्ये.
ह्याची काही सेट आहे, ह्याची जी प्राइस आहे 4,300 रुपये. मग याला मीना प्रिंटिंग चार्ज बोलतात आणि ह्याची प्राइस आहे 1190. हा सुंदर आहे बघा, असही हा ग्लास आहे पाणी पिण्यासाठी आणि बघा हा खोल आहे. याच्यामध्ये पण 1 लिटर ऑलमोस्ट पाणी राहील. पितळेमध्ये अजून आपल्याला बऱ्याच अशा व्हरायटी बघायला भेटेल. जसे हे झाले मसाल्याचे डबे, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मसाल्याचे डबे नक्कीच बघायला भेटले असतील. परत मसाल्याचा डबा मी तुम्हाला दाखवते, किती सुंदर आहे बघा. मला खूप आवडतात असे ती तांबे पितळेची भांडी बरेच आहे. आता मी प्राइस पण ह्याची सांगते लगेच तुम्हाला, 2150. त्याचबरोबर मोठी साईज मध्ये पण आहे बघा, जसं आपण घेऊ तशी प्राइस इथे वाढत राहते. छोट्या साईज मध्ये मसाल्याचा डबा बघितला, हा थोडा मोठा आहे मसाल्याचा डबा, तोही मी दाखवते. हे बघा, हे सुंदर असं त्याचं भांड आहे, ज्याची प्राइस आहे 3399, म्हणजे ऑलमोस्ट 4,000 रुपये तुम्ही पकडा ह्याची. आणि ह्याच्या ज्या वाट्या आहेत आतमधल्या, हे बघा, हे असं प्लास्टिकचं असं झाकण आहे त्याच्यावरती, आणि त्याला सुंदर असा आहे ना स्क्रू जो दिलाय ना, तो पितळेचा आहे, खूप युनिक वाटतंय. आणि हे बघा खूप मोठे आहेत असे वाट्या, त्याच्या वाट्या बघा. हा चमचा आहे आणि एक वाटी मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्हाला कळलंच असेल मसाल्याचे डबे पण इथे युनिक तुम्हाला बघायला भेटले, साईज ही खूप मोठी आहे. हे असे बाउल्स आहे 3, असे तुम्ही युनिक तुम्हाला ह्या शॉपमध्ये आयटम भेटतील. जे बाउल्स आहे 2999 आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सलाड ठेवा, लोणचं ठेवा, अजून काही आपल्याला पाहिजे नसेल तसं शेंगदाण्याची चटणी झाली, लसूण चटणी झाली, अशी ऑप्शनही आपण या बाउल्समध्ये ठेवू शकतो जेवताना, असेही ते अवेलेबल आहे. अजून एक मला तुम्हाला दाखवायला आवडेल की असा ट्रे जो फ्रूटसाठी आपण ठेवू शकतो, खूप सुंदर आहे हे पण छान वाटतं. आणि ह्याची प्राइस आहे 2499, पितळ्यामध्ये तुम्हाला भेटेल. हा बघा, आणि ह्याची प्राइसही मी तुम्हाला सांगते, जी आहे 4799. अजून एक यातला एक मी तुम्हाला युनिक गोष्ट सांगते, ज्यावेळी हे आपण लॉक करतोय ना कडी, त्यावेळी हा चमचा आहे तुम्हाला दिसत असेल ना, हा चमचा म्हणून पण आपण यूज करू शकतो, मस्त ऑप्शन आहे. असा कडीचा डबा आहे, त्याची जी प्राइस आहे 3849. बघा किती सुंदर आहे आपण बरं. अशामध्ये ही वाटी बघूया, बघा ही वाटी आहे, एवढीशी वाटी आहे का, असं म्हटलं तर थोडं प्राइस ही तशी असते. तर ह्या ह्याची जी प्राइस आहे ही जी आहे 800 रुपये एवढीशाची, महाग असतं ऍक्च्युली. त्याच्यामध्ये स्पून आहे कशामध्ये, तोही ते तुम्हाला बघायला भेटेल. मोस्टली ह्याची जी प्राइस आहे ती 250-300 मध्ये असेल. हा ग्लास आहे, ग्लासची जी प्राइस आहे ना ही 900 रुपये. त्याचप्रमाणे छोटाही ग्लास तुम्हाला बघायला भेटेल. हा बघा, असं मॅगी खाण्यासाठी किंवा आपल्याला फ्रूट खाण्यासाठी असेही चमचे इथे अवेलेबल आहे, ज्याची प्राइस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे, 250-300 रेंज मध्ये येते. आणि अजून एक मला तुम्हाला इथे ना युनिक असं दाखवते, ह्याची प्राइस मी तुम्हाला आधीच बोलली, भरपूर असते प्राइस जी आहे 7500. बघा अशी एक प्लेट आहे, दोन वाट्या आहे, ग्लास आहे आणि चमचा आहे. आणि थोडं तुम्हाला डिझाईन मध्ये पाहिजे नसेल तर तसेही अवेलेबल आहेत. हे बघा, ही आहे 7900 रुपये. हा ग्लास आहे, ग्लासवर अशी डिझाईन आहे, ही प्लेट आहे आणि दोन वाट आहे, खूप हेवी आहे पण छान वाटतंय. कुकर दाखवते, हल्ली कुकरचा पण खूप क्रेज निघालाय की आपल्याला कॉपर मध्ये पाहिजे, पितळेमध्ये पाहिजे, खूप हेवी. हा तर या कुकरची जी प्राइस आहे, हे झाकण आहे आणि हा कुकर आहे, ह्याची जी प्राइस आहे 9800 आहे. आणि हा बघा किती खोल आहे कुकर पूर्णपणे, जवळजवळ ह्याच्यामध्ये म्हणजे दोन टायमाची आपली भाजी वगैरे व्यवस्थित होऊन जाईल, घाई घाईत जर आपल्याला काही करायचं असेल तर. पण प्राइस ही तशी आहे, आणि 7600 मध्ये आणि हा पितळेमध्ये. तर हे बघा, ह्याचा पण तेवढाच साईज मला दिसते, कॉपर आहे ना जो, हा आहे कॉपर मध्ये म्हणजे तांबं झालं, हा तांब्यामध्ये आणि हा जो आहे पितळेमध्ये, म्हणजे असे कुकरचेही आपल्याला इथे ऑप्शन बघायला भेटते. तर नक्की तुम्ही या शॉपमध्ये व्हिजिट करा, तुम्हाला बरीच भांडी मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि न्यू जे काही युनिक आयटम आहे तेही मी तुम्हाला दाखवले. तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल स्किप न करता, मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला परत एकदा सांगते या शॉपमध्ये कसं येतंय. पण येण्यापूर्वी मी तुम्हाला अजून एक सांगते, या शॉपमध्ये बिग सेल चालू आहे, 50% ऑफ आहे. आणि या शॉपचं नाव आहे
कोकरीज वाला अँड कंपनी, शॉप नंबर 4, मेहता सदन, अपोजिट HDFC बँक, भवानी शंकर रोड, दादर वेस्ट. तर इथे यायचं कसं? इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला दादर स्टेशनला उतरायचं. दादर स्टेशन पासून तुम्ही कबूतरखान्याला आलात. कबूतरखान्यापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर हे शॉप आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच ऍड्रेस देईन आणि डिस्प्लेला येईन. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सेल्सचा फायदा घेता येईल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. खाली नोटिफिकेशन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया आपल्या अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.